सबसे बड़ा विषय जो है मजदूरों की सामाजिक सुरक्षा का, और हम जो सोशल सिक्योरिटी कोड लेकर के आए हैं उस सोशल सिक्योरिटी कोड के अंतर्गत हम बहुत विस्तार से मजदूरों की स्वास्थ्य और बुनियादी सुरक्षाओं का विषय लेकर के आए हैं। और दूसरा, पहली बार माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमने देश के सभी असंगठित क्षेत्र के काम करने वाले मजदूरों के लिए ई श्रम पोर्टल को लागू किया है, जिसके अंतर्गत उनको कार्ड की सुविधा दी गई है। और ई श्रम पोर्टल में 400 से ज्यादा जो ट्रेड है असंगठित क्षेत्र के हैं, उनको हम लोगों ने एक साथ एक प्लेटफॉर्म पर लाकर काम किया। तो ये विषय पूरी तरीके से केंद्र सरकार द्वारा चल रहा है। मैंने मथाड़ी यूनियन को भी कहा है कि वो दिल्ली आए और जो हमारी सामाजिक सुरक्षा की योजना है उस पर हम विस्तार से चर्चा करें। मैं निश्चित रूप से आज माननीय देवेंद्र जी ने जो विषय संज्ञान में लाया है दिल्ली जाकर के बात करेंगे और शीघ्र समाधान करेंगे। सर जी, सर्वे की आप बात कर रहे हैं तो एक पोर्टल पर तकरीबन 60,000 सर्वे और पोर्टल दो अलग अलग विषय है। पोर्टल असंगठित मजदूरों के रजिस्ट्रेशन को लेकर के चल रहा है, 1.5 करोड़ से ज्यादा मजदूरों का उसमें रजिस्ट्रेशन हो चुका है। जो ई श्रम पोर्टल है असंगठित क्षेत्र के कामगारों के लिए, जिसमें 400 से ज्यादा ट्रेड हम लोग असंगठित क्षेत्रों के कामगारों के लिए कर रहे हैं, जो सोशल सिक्योरिटी कोड के अंतर्गत प्रावधान है। जहाँ तक सर्वे की बात है, 3 सर्वे भारत सरकार द्वारा स्वीकृत किए गए हैं, जो लेबर मंत्रालय का लेबर ब्यूरो कर रहा है। उसमें जो मैंने इंस्टीट्यूशन बेस्ड जो सर्वे कहा है वो तैयार हो गया है, लगभग 1 हफ्ते के अंदर उसका जो पहला तिमाही रिजल्ट है वो भी हम रिलीज करेंगे। देश में व्यापक रोजगार के क्षेत्रों का मंथन करना और उसकी सही नीतियों को सरकार के सामने रखना, ये लेबर ब्यूरो के सर्वे के द्वारा किया एक केवल अपने सगळ्यांच्या माहिती करता माननीय यादव साहेब हे पर्यावरण मंत्री देखील आहेत आणि त्यांना आज मी विनंती केली होती की 2-3 मुंबई आणि MMR रिजनशी संबंधित महत्त्वाचे विषय जे आहेत मुंबईला तुम्ही आहात तर त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय तुम्ही करून द्यावा। त्यातलं एक महत्त्वाचं फ्लेमिंगो सेंचुरीची बाउंड्री निश्चित करण्याकरता प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला आहे। मी मध्यंतरी त्यांना जाऊन भेटलो होतो, त्यांनी त्याला तत्वतः मान्यताही दिली होती। आज त्या संदर्भात फायनल नोटिफिकेशन काढण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि मला विश्वास आहे त्यांनी त्या संदर्भात एक बैठक देखील घेतली आहे। आणि फ्लेमिंगो सेंचुरी जर त्याची बॉर्डर ठरली तर एकतर फ्लेमिंगो कन्झर्वेशन करता आपल्याला मोठा फायदा होईल आणि दुसरं आपल्या इथे मोठ्या प्रमाणात MMR क्षेत्रामध्ये जे कोर्टाच्या निर्णयामुळे बांधकामावर निर्बंध आले आहेत ते निर्बंध देखील मोठ्या प्रमाणात दूर होतील। दुसरा एक महत्त्वाचा विषय, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार होतं त्यावेळी आपण अतिशय मेहनत करून CZMP नवीन हा आपण कोस्टल मॅनेजमेंट प्लॅन जो आहे तो आपण पूर्ण तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला होता। केंद्र सरकारने त्याच्यावर बराच अभ्यास केला। मी भूपेंद्रजी मंत्री झाल्याबरोबर त्यांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की CZMP जर आमचा झाला तर पूर्ण किनारपट्टीला आमच्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल, कारण अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉर्म्स या नवीन CZMP घेतलेले आहेत। आणि मला त्यावेळेस भूपेंद्रजींनी सांगितलं होतं की मुझे 15 दिन दिजिए, मी 15 दिवसात त्याचा अभ्यास करतो। आता तेही त्यांनी जवळजवळ फायनल स्टेजमध्ये आणलेलं आहे, आज त्याचाही आढावा ते घेणार आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरच हा ऐतिहासिक CZMP हा देखील आपल्याला या ठिकाणी मुंबईचा आणि पूर्ण कोस्टचा हा मिळेल आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्समुळे अतिशय चांगल्या प्रकारे या किनारपट्टीवर पर्यटन आणि इतर सगळा जो काही आपल्याला रोजगार निर्मिती आणि त्यासोबत पर्यावरण संवर्धन या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी करता येतील। एक विनंती त्यांना मी अजून केली आहे की आपल्या महाराष्ट्राचा विदर्भाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झुडपी जंगलाचा, त्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कमिटी तयार केली, सुप्रीम कोर्टात गेलो, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडनं कोर्ट कमिशनर अपॉइंट करून घेतले, कोर्ट कमिशनरनी एक कमिटी तयार केली, आपल्या त्या कमिटीने सकारात्मक प्रस्ताव कोर्ट कमिशनरला दिला आणि कोर्ट कमिशनरांनी तो प्रस्ताव
त्या ठिकाणी दाखल केला, जो सकारात्मक प्रस्ताव आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात जंगलही वाढणार आहे आणि जिथे जंगल नाही अशी झुडपी जंगलाची जमीन ही रेव्हेन्यू लँडमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आता हा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, त्यांना तो केवळ ॲक्सेप्ट करायचा आहे कारण कोर्ट कमिशनरचाच रिपोर्ट आहे. तर त्याही संदर्भात मी माननीय भूपेंद्रजींना विनंती केली आहे की त्यांच्या मंत्रालयाने त्या संदर्भात तात्काळ सुप्रीम कोर्टाला विनंती करावी. कोविडमुळे तो सुप्रीम कोर्ट सुनावणीला घेत नव्हते कारण अर्जन्सी नव्हती, पण आता जवळजवळ कोविड संपला आहे आणि सुप्रीम कोर्टाची सुनावणी जी आहे ती ऑफलाईन देखील सुरू झालेली आहे. तर आता पर्यावरण मंत्रालयाने, वन आणि पर्यावरण मंत्रालयाने त्या संदर्भात पुन्हा एकदा विनंती करावी अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यामुळे विदर्भाचा देखील मोठा प्रश्न आपण सोडवू शकणार. सर, एक राजनीती से जुड़ा सवाल है. आप महाराष्ट्र की राजनीति को बड़े करीब से जानते हैं, आप क्योंकि 2000 से प्रक्रिया में रहे. जिस तरीके से महाराष्ट्र की सरकार राज्यपाल पे लगभग हर समय कुछ न कुछ टिप्पणियां कसती रहती है, टीका टिप्पणी करती रहती है, क्या ये सही है? क्या आप कहेंगे? संवैधानिक जितनी भी संस्था है उसकी मर्यादा का पालन सबको करना चाहिए और भारतीय जनता पार्टी हमेशा से सब संवैधानिक मर्यादाओं का पालन करती है. जिस प्रकार के आरोप लगाए जा रहे हैं वो दुर्भाग्यपूर्ण है, गलत है और ये तो एक विषय है. दूसरा विषय में अपनी तरफ से जो भी माननीय देवेंद्र जी ने कहा एक बार शाम को विस्तार के साथ चर्चा करूँगा और निश्चित रूप से मैं कह रहा हूँ कि जो अपेक्षाएं माननीय देवेंद्र जी कर रहे हैं हम उसको पूरा करने का प्रयास करें.